आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. पंकजा मुंडेंच्या घरात दारूची फॅक्टरी असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. एकीकडे ज्यांना खरीप आणि रब्बी या पिकांमधील फरक समजत नाही आणि स्वतःचा वारसा हक्काने मिळालेला वैद्यनाथ कारखानाही नीट चालवता येत नाही, ते जिल्ह्याचे खासदार मंत्री आहेत. सगळी सत्ता यांच्याच घरात आहे. पंचायत समिती यांच्याच घरात, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याच घरात, जिल्हा परिषद यांच्याच घरात, खासदारकी यांच्याच घरात, मंत्रीपद यांच्याच घरात आणि दारूचे अड्डे यांच्याच घरात. तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांसारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावर साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्याचा पराक्रम केला. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांना भल्यासाठी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडेंवर सडकून टीका केली आहे. राज्याचं मंत्रीपद त्यांच्याकडे, जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे, वैद्यनाथ बँक त्यांच्याकडे, वैद्यनाथ कारखाना त्यांच्याकडे, दारूची फॅक्टरी राशन मिळणं आम्ही बघा असं कसं झालं. नाव केलं सगळ्या जिल्ह्यात, जिल्ह्याचं गेलं तर गेलं, सगळ्यांचं गेलं. म्हणून ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. आणि अपेक्षा माझ्या एवढीच की या जिल्ह्यात अकरा तालुक्यापैकी सर्वाधिक मताची ही दादा ही माजलगाव तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग पप्पा सोनवणे यांना मिळाली. महिला बाल विकास मंत्री म्हणून यांनी काय केलंय? चिक्कीचा बाप काय आधी केलं का? मोबाईल खरेदीचा विषय काय आधी केला का? आम्ही बोललं म्हणून ते भाऊ बोलला. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.